श्री राम चंद्रा करुणा समुद्रा ध्यातो तुझी राजस योग मुद्रा नेत्री नये रे तुजवीन निद्रा कई भेट सीबा मजला सुभद्रा शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माधा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीमद दासबोध नवनीत दशक पंद्रहवा समास तीसरा देह श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण सर्व विश्वामध्ये पंचमहाभूतांचा पसारा असला तरी त्यामध्ये अंतरात्मा ओवलेला असतो तो तत्वांच्या पैकी असला तरी त्यांच्या सत्तेने सर्व काही घडून येते ज्याच्या ठिकाणी अंतरात्म्याची जाणीव फार मोठ्या प्रमाणात प्रकट होते त्यांना अवतारी पुरुष असे म्हणतात या दृश्य विश्वामध्ये पंचभूतांच्या मिश्रणापासून झालेला भरमसाट पसारा दिसतो त्याचे मूळ अगदी मूळ मायेमध्ये आहे परंतु या सगळ्या विस्तारामध्ये साक्षीपणाने अथवा दृष्टेपणाने राहत असलेल्या अंतरात्म्याचा अखंड तंतू आहे अर्थात अंतरात्मा तत्वांच्या पैकीच एक आहे एखादा राजा उंच सिंहासनावर बसतो त्याच्या दोन्ही बाजूस सैन्य दाटीवाटीने उभे असते त्याचप्रमाणे या जगामध्ये आढळणारी तत्वे फौजेसारखी आहेत त्यांच्यामधील साक्षी अंतरात्मा राजासारखा आहे याचा विचार मनात करून ते समजून घ्यावे सैनिकांचा देह जसा हाडामासाचा बनलेला असतो तसाच राजाचा देह सुद्धा हाडामासांचाच बनलेला असतो त्याचप्रमाणे पंचभूतात्मक जगत आणि त्याचा साक्षी अंतरात्मा दोन्ही तत्वरूप आहेत राजाच्या सत्तेने सैन्य चालते परंतु राजा आणि त्याचे सैनिक दोन्ही पंचभूतात्मक असतात फरक इतकाच की राजाच्या ठिकाणी सत्तेचे अधिष्ठान अधिक असते अंतरात्म्याच्या ठिकाणी मूळताच आणि जाणीवेचे अधिष्ठान अधिक असते या कारणाने तो दृष्टा साक्षी बनतो विश्व नाहीसे झाले की साक्षी पण संपते या दृष्टीने दृष्टे पण तात्पुरते आहे मी देह नसून आत्माच आहे या विवेकाने जो अतिविशाल जे अतिविशाल झाले त्यांना अवतारी पुरुष असे म्हणतात याच नात्याने महाराज मनू चक्रवर्ती झाले ज्याच्या ठिकाणी अतिविशाल जाणीव असते तो तितका भाग्यवान असतो ज्याच्या ठिकाणी अल्प जाणीव असते ते लोक दुर्दैवी असतात जी माणसे व्याप वाढवितात खटाटोप करतात जीवनातील धक्के आणि मार सोसतात ती माणसे पाहता पाहता भाग्यवान होतात मानवी जीवन आज सुद्धा असेच आहे परंतु मूर्ख लोकांना ते कळत नाही जो विवेकी आहे त्याला मात्र हे चांगले समजते जगातील खरे थोरपण आणि लघुपण माणसाच्या विवेक शक्तीमध्ये असते परंतु सामान्य लोकांना हे कळत नाही जो अगोदर जन्मास येतो त्यास लोक थोर म्हणतात राजा वयाने लहान असला तरी वृद्ध त्याला नमस्कार करतात विवेक शक्ती अशी विचित्रपणे काम करते हे कळणे आवश्यक आहे सामान्य लोकांचे ज्ञान हे सर्व अनुमानावर आधारलेले असते संप्रदाय दीक्षा आणि लोकपरंपरा दोन्ही अनुमानावरच चालतात परंतु हे खरे नाही असे किती लोकांना सांगावे सामान्य जनतेला यातील फारसे काही कळत नाही आणि सामान्य लोकांची संख्या अधिक असल्याने कोणाकोणाला सांगत बसायचे याला अंतच नाही आपल्यापेक्षा वयाने लहान माणूस भाग्यवान झाला तर लोक त्याला तुच्छ लेखतात त्याचा मत्सर करतात त्याला महत्व देत नाहीत म्हणून आपल्याशी सलगी करू इच्छित आणि सलगी असलेल्या माणसांना दूर ठेवावे बोललेल्या शब्दाचा अर्थ ज्यांना निश्चितपणे कळत नाही त्यांना राजकारण योग्यपणे करता येत नाही असे काही लोक मूर्खपणाने उगीच आपले मोठेपण मिरवितात ज्या माणसाला निश्चितपणे काहीच कळत नाही ज्याला खरे कोणी मानित नाही असा माणूस केवळ आधी जन्मास आला म्हणून वडील बनतो त्या वडीलपणाला कोणी विचारित नाही वयाने लहान परंतु ज्ञानी माणसाने काही सांगितले तर वृद्ध माणसे म्हणतात आता वडिलांचे वडीलपण उरले नाही लहानांनी लहानपण सोडले असे ते बोलतात त्यांना शहाणपण नसते गुणाकडून
गुणावाचून वडीलपण येते असे मानणे हेच खोटे आहे. खऱ्या थोरपणावरून याची प्रचिती येते. गुणावाचून खरे थोरपण असू शकत नाही असा अनुभव येतो. हे जरी खरे असले तरी वयाने वडील असलेल्यांना मान द्यावा. त्यांनी सुद्धा आपले वडीलपण खरे नाही हे समजून वागावे. असे केले नाही तर आपल्या वृद्धापकाळी आपणास त्रास होईल. हे सगळे सांगण्याचा इत्यर्थ असा की अंतरात्मा खरा वडील आहे. तो ज्याच्या अंतःकरणात जागा झाला तेथे मोठेपण येते. ही गोष्ट उघड आहे. ती सांगितल्याबद्दल माझ्याकडे दोष नाही. म्हणून माणसाने विवेकाच्या बळावर शहाणपण शिकावे. जो माणूस विवेक करण्यास शिकत नाही त्याला समाजात काही महत्व उरत नाही. ज्या माणसाची लोकांमध्ये काही किंमत उरत नाही त्याचा जन्म फुकटत गेला असा मनुष्य आपणहून आपणास हीन दशा प्राप्त करून घेतो. सगळ्या स्त्रिया सुद्धा त्यांना वाटेल तशी नावे ठेवू लागतात. तो अडगळीत जाऊन पडला असे म्हणतात. अशा प्रकारे मूर्खपणा पदरात पडतो. माणसाने असे करू नये. आपल्या जीवनाचे सार्थक करून घ्यावे. ते कळत नसेल तर ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून शिकावे. सुज्ञ माणसाला लोक आपणहून बोलावतात. मूर्ख लोकांना बाजूला सारतात. ज्याला संपत्ती आवडते आणि हवी असते त्याने शहाणे व्हावे. असे अहो हे शहाणपण शिकवण्यासाठी पुष्कळांचे कष्ट करावे लागतात. हे खरे. परंतु कष्ट करून शहाणपण शिकावे कारण त्यासाठी उत्तमात उत्तम गोष्ट अन्य नाही. जो खूप लोकांना मान्य होतो तो शहाणा झाला असे समजावे. शहाण्या लोकांना काहीच कमी पडत नाही. जो मनुष्य आपले हित करून घेत नाही तो आत्मघातकी समजावा. त्याच्या इतका पापी कोणी नाही. तुम्ही श्रोते फार तत्पर आहात. तुम्ही अलक्षाकडे लक्ष लावता. परमार्थ स्वरूपाचे ध्यान करता. मी जे सांगितले हे अगदी सामान्य आहे. दृश्यामधील आहे. इति श्री दासबोध गुरुशिष्य संवादे श्रेष्ठ अंतरात्मा निरूपण नाम समास तिसरा संपन्न झाला. दशक 14वा समास 9वा शाश्वत निरूपण. साधकाने आत्मानात्म विवेक करून जीवाचे कौतुक पाहावे. मी आत्माच आहे असा प्रत्यक्ष अनुभव त्याच्यात येतो. मग सारासार विचाराने ब्रह्मांड रचनेचे कौतुक पाहावे. त्यात नाशवंत आसार निघून जाते आणि शाश्वत सार तितके उरते. तेच परब्रह्म होय. अंतरात्मा सगुण आहे. तोच देव समजावा. त्याचे ज्ञान झाले की साधक नंतर निर्गुणापर्यंत पोहोचतो. निर्गुणाच्या साक्षात्काराने ज्ञानाचे विज्ञान होते. अज्ञान विपरीत ज्ञान आणि ज्ञान या तिन्हीचा लोप होतो. तेव्हाच विज्ञानात उदय पावतो. निरंतर निर्विकारपणे असणारे ब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे आणि त्याच्याशी अनन्य व्हावे. अशा अनन्यतेला आत्मनिवेदन असे म्हणतात. मायेची भीड न धरता जे ब्रह्मरूप आहे ते सारे बाजूस सारावे म्हणजे परब्रह्म पावते. आपण जीवाचे कौतुक पाहिले. आत्मानात्म विवेकाने पिंडरचना शोधून पाहिली. त्यात असे प्रत्ययास आले की देह अनात्म आहे आणि आत्मा एक आहे. तोच सर्व कार्यकर्ता आहे. मी आत्माच आहे असे वेदांत शास्त्र सांगते. विवेकाने त्याचा अनुभव घ्यावा. आता ब्रह्मांड रचना समजावून घेणे आवश्यक आहे. पिंडाची रचना समजण्यास आत्मानात्म विवेक लागतो. तसेच ब्रह्मांड रचना समजण्यास सारासार विचार लागतो. सतत असा विचार करीत गेले म्हणजे त्याची गोडी चाखायला मिळते. पंचभूतात्मक ब्रह्मांड हे देहाचे मुख्य कारण आहे. ब्रह्मांड कारण तर देह त्याचे कार्य आहे. याचे विवरण करण्यासाठी या समासात हाच विषय सांगितला आहे. असार ते नाशवंत तर शाश्वत ते सार होय. ज्याचा आज ना उद्या नाश होणार ते सार नव्हे. पाण्यापासून पृथ्वी बनली परंतु पुढे ती पाण्यातच विरली. तेजापासून पाण्याची उत्पत्ती झाली. तेज पाणी शोषून टाकते. महातेजाने सारे पाणी आटून गेले. पुढे तेज तेवढे राहिले. वायूपासून तेज झाले. वायू तेजाला विझवून टाकतो. नंतर तेज जाऊन जिकडे तिकडे वायू गच्च भरून राहतो. वायू आकाश
आकाशापासून झालेला आहे आणि फिरून तो आकाशात विरतो। वेदांत शास्त्रात कल्पांत कसा होतो याचे हे वर्णन आहे। कल्पांतानंतर गुणमाया आणि मूळमाया या परब्रह्मामध्ये लय पावतात। त्या ब्रह्माची कल्पना येण्यासाठी विवेक आवश्यक आहे। सर्व उपाधींचा शेवट झाला म्हणजे तेथे दृश्याचा मागमूसही उरत नाही। त्या ठिकाणी सगळीकडे गच्च भरलेले निर्गुण परब्रह्म असते। मोठा कल्पांत होऊन सारे विश्व नाहीसे झाले तरी परब्रह्म नाश पावत नाही। मायेचा त्याग करून अशा त्या शाश्वताला ओळखावे। अंतरात्मा हा खरा देव, तो सगुण आहे। त्याच्या आधाराने निर्गुणापर्यंत पोहोचता येते। निर्गुणाचे ज्ञान झाले की विज्ञान प्राप्त होते। मानवी कल्पनेच्या पलीकडे असणारे ब्रह्म अत्यंत निर्मळ आहे। त्याचे ठिकाणी मायेचा मळ नाही। त्याचे ठिकाणी सारे दृश्य निर्माण होते आणि जाते, परंतु ते खोटेपणाने घडते। जे होते आणि कालांतराने नाहीसे होते ते दृश्य अनुभवाला येते, परंतु परब्रह्मामध्ये होणे नाही आणि जाणे नाही। ते विवेकाने अनुभवावे, अनुभवास आणावे। एक ज्ञान, दुसरे अज्ञान आणि तिसरे विपरीत ज्ञान अशी त्रिपुटी आहे। ही त्रिपुटी क्षीण झाली की विज्ञान प्रकट होते। विपरीत ज्ञान भ्रमरूप असते, ते अज्ञानाचा स्वाभाविक परिणाम आहे। प्रथम विपरीत ज्ञान नाश पावते, परंतु अज्ञान शिल्लक राहते। आत्मज्ञानाने ते नाश पावते। पुढे अज्ञान नाहीसे करणारे ज्ञान सुद्धा शांत होते। अखेर विज्ञान कायमपणे राहते। वेदांत सिद्धांत म्हणजे शास्त्र प्रचिती आणि धादांत म्हणजे आत्मप्रचिती। या सत्य प्रचिती ताडून पाहाव्यात। निर्विकार परब्रह्म निरंतर जसेच्या तसेच असते, हेच प्रचितीस येईल। परब्रह्म ज्ञानदृष्टीने पाहावे, ते तसे पाहून त्याच्याशी सदाकार व्हावे, यालाच आत्मनिवेदन म्हणतात। दृश्यात दृश्याला दृश्य दिसते, मनाला भास होतो, परंतु परब्रह्म दृश्य आणि भास यांच्या पलीकडे अविनाशीपणाने राहणारे आहे, हेच परब्रह्म होय। दृश्याच्या दृष्टीने पाहायला गेले तर ते परब्रह्म कुठल्या कुठे दूर आहे असे वाटते, परंतु ते सर्व ठिकाणी आत बाहेर भरलेले आहे। ते अत्यंत ते अनंत आहे, त्याला कोठेच अंत नाही। त्याची बरोबरी करणारी अन्य वस्तूच या विश्वात नाही। जे चंचल असते ते कधीच एका ठिकाणी स्थिरपणे राहत नाही। जे निश्चल असते त्यात कधीच अस्थिरपणा येत नाही। आकाशात आभाळ ते ढग येतात आणि जातात, तरी आकाश जसेच्या तसे तसेच परब्रह्म निश्चल आहे। ज्याच्यामध्ये विकार होतो आणि ज्याच्यामध्ये आणि ज्यामुळे जे वाढते मोडते त्याच्या बाबतीत शाश्वतपणाची अपेक्षा करता येत नाही। कल्पांत समयी विकारशील सारे नाश पावते। ज्यांच्या अंतर्यामी भ्रमाचे ठाण आहे, मायेच्या अमलाने जे गोंधळून गेले आहेत, त्यांना हे विलक्षण चक्र उलगडणे शक्य नाही। भ्रमाने भ्रमित झालेल्या मनुष्यांना ही अवघड समस्या सुटत नाही। दृश्याच्या भ्रमात राहत असलेल्या माणसाला व्यवहाराचे रूप कळत नाही। त्याच दडपणाने शास्त्र सिद्धांत काय आहे ते त्यास समजत नाही। तसेच अंतर्यामी नांदणारा अंतरात्मा त्यास आकलन होत नाही। समजा एखादा रोगी एका वैद्याकडे औषध घेत आहे, परंतु त्यास त्या औषधाची प्रचिती येत नाही। औषधाने रोगात काहीच कमी होत नाही अशी परिस्थिती आहे, परंतु रोग्यास वैद्याची भीड काही मोडवत नाही, त्यामुळे तो अन्य वैद्याकडे जात नाही। असा रोगी काही वाचत नाही असे समजून चालावे। जो मनुष्य राजास बरोबर ओळखतो तो भलत्याच मनुष्यास राजा म्हणणार नाही। त्याचप्रमाणे जो देवाला ओळखतो तो भलत्यालाच देव म्हणणार नाही, तो स्वतः देवरूप बनून जातो। ज्याला माईक अशाश्वताची भीड पडते तो दृश्याच्या बंधनात असतो। तो देवाबद्दल बरोबर सांगू शकत नाही। आपण विचार केला तर या समस्त गोष्टी उघडपणे कळतात। मायेचे दडपण अलीकडे आहे आणि परब्रह्म मात्र मायेच्या पलीकडे आहे। माया अलीकडे आणि परब्रह्म पलीकडे असा हा कायमचा प्रकार आहे। जे खरे नाही त्याची भीड धरावायची, मायेच्या भ्रमाने भलतेच काहीतरी करायचे, ही काही विवेकाची लक्षणे नाहीत। जे मायिक आहे खोटे आहे ते सगळेच्या सगळे सोडावे, स्वतः अनुभव घेऊन खरे काय ते ओळखावे,
मायेचा त्याग करून परब्रह्माचे दर्शन घ्यावे। त्या मायेचे लक्षण पुढील समासात नीटपणे सांगितले आहे। शांत मनाने त्याचे श्रवण करावे। इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे शाश्वत निरूपण नाम समास नववा संपन्न झाला। हरिओम तत्सत् हरिओम तत्सत्। जय जय रघुवीर समर्थ।